वेलकम पेरेंट्स, माझं नाव जैनुद्दीन शेख, सायकोलॉजिस्ट, लाइफ कोच अँड मोटिवेशनल ट्रेनर. तुम्हा सर्व पालकांचं आमच्या या स्मार्ट पॅरेंटिंग यूट्यूब सिरीजमध्ये स्वागत करतो. लास्ट काही व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं कशा पद्धतीने ई फॉर एक्सपिरियन्सचा इम्पॅक्ट मुलांच्या लाईफवरती होत असतो. जसे जसे आपण त्यांना अनुभव देत असतो त्या पद्धतीने मुलं डेव्हलप होत असतात आणि त्या पूर्ण अनुभवांचा परिणाम त्यांच्या सर्वांगीण विकासावरती होत असतो. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मुलांच्या आयुष्यावरती, त्यांच्या भविष्यावरती आपण दिलेल्या अनुभवांचा परिणाम होत असतो. त्यापूर्वी आपण व्हिडिओ पाहिला होता की कशा पद्धतीने ई फॉर एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट होत असतो. त्याच्यामध्ये तीन बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. त्यातली पहिली गोष्ट आपण पाहिली होती जेनेटिक एन्व्हायरमेंट, त्याचा इम्पॅक्ट कसा मुलांवरती होतो. सेकंड थिंग बघितली होती सोशल एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट मुलांवरती कसा होतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट बघितली होती की फॅमिली एन्व्हायरमेंट, फॅमिली एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट मुलांच्या आयु सर्वांगीण विकासावरती कसा होत असतो. तर ई फॉर एक्सपिरियन्स अँड ई फॉर एन्व्हायरमेंट असे दोन ई आपण पाहिले होते. आज आपण तिसरा ई बघणार आहे की ज्याच्यामध्ये ई फॉर इम्युलेट, म्हणजे ई फॉर इम्युलेट मीन्स अनुकरण. मुलं ही अनुकरणातनं शिकत असतात, राईट. तर आपण आजपर्यंत जसे जसे अनुकरण मुलांसमोर केलेलं आहे मुलं पण एक्झॅक्ट त्या पद्धतीने अनुकरण करत असतात. मग ते खोटं बोलणं असो, चांगलं बोलणं असो, भांडण करणं असो किंवा इतर कुठल्याही गोष्टी असो, ज्या काही मुलं आपल्या अनुकरणातनं शिकत असतात त्या सर्व गोष्टी आपल्यासमोर ते रिफ्लेक्ट करून ते आपल्याला दाखवत असतात. आणि आज आपण बघणार आहोत ई फॉर इम्युलेट. इम्युलेट म्हणजे अनुकरणातून शिकणे, म्हणजे मुलं काय करत असतात, मुलांनी आजपर्यंत जे जे अनुकरण आपल्याला करताना बघितलेलं आहे. म्हणजेच मुलं जर समजा आज आपली मुलं 5 वर्षाची असतील, 10 वर्षाची असतील, 12 वर्षाची असतील, 15 वर्षाची असतील, 20 वर्षाची असतील, 30 वर्षाची असतील किंवा आणखीन काय त्यांची एज ग्रुप असेल, तर आजपर्यंत ते जे जे काही वर्तणूक करतायत त्यातल्या खूप काही गोष्टी त्या आपल्या अनुकरणातनं शिकलेल्या असतात. आपणही बऱ्याचशा गोष्टी अनुकरणातून शिकत असतो. याच गोष्टीवरती अल्बर्ट बांडुरा यांनी एक रिसर्च केला होता आणि त्या रिसर्चच्या माध्यमातनं त्यांनी दाखवून दिलं की कशा पद्धतीने मुलं ही अनुकरणातनं शिकत असतात. एक साधं एक्झाम्पल घेऊयात आपण त्यांचं. अल्बर्ट बांडुरानी काय रिसर्च केला होता, त्यांनी काय केलं, दोन रूम्स घेतल्या, रूम नंबर ए, रूम नंबर बी, अशा दोन रूम घेतल्या आणि ए नंबरची जी रूम होती त्या एक नंबरच्या रूममध्ये त्यांनी काही मुलांना ठेवलं आणि त्यांच्यासमोर एक स्क्रीन लावली. त्या स्क्रीनवरती त्यांनी जेव्हा पण ती मुलं आतमध्ये येतील त्यांना एक पिक्चर दाखवलं जायचं. जी बी नंबरची रूम होती त्या बी नंबरच्या रूममध्ये सुद्धा काय केलं की मुलांना जेव्हा कधी ती मुलं एंटर करतील आतमध्ये तर त्यांना समोर एक स्क्रीन ठेवली होती आणि त्या स्क्रीनमध्ये त्यांना पिक्चर दाखवण्यात येत होतं, मूवी दाखवण्यात येत होती. तर दोघांनाही ही चित्र दाखवण्यात आली, यांना पण मूवी दाखवण्यात आला, यांना पण मूवी दाखवण्यात आला. पहिल्या रूममधली जी मुलं होती त्यांना कोणत्या प्रकारचा मूवी दाखवण्यात आला होता, त्यांना समोर एक डॉल दाखवली जात होती. त्या डॉलचं नाव होतं बेबो डॉल. या एक्सपेरिमेंटचं पण नाव आहे बेबी डॉल एक्सपेरिमेंट. तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय होत होतं की त्या डॉलला त्या पिक्चरमध्ये मुलांना असं बघायला मिळत होतं की जेव्हा कोणी रूममध्ये एंटर करेल त्या डॉलबरोबर चांगली वागणूक करत नव्हता, त्याला मारत होता, त्याची केसं ओढत होता, त्याला शिव्या देत होता आणि अनेक गैरव्यवहार त्या डॉलबरोबर केले जात होते. सेम दुसरी जी रूम होती बी नंबरची, त्या बी नंबरच्या रूममध्ये जेव्हा पण मुलं जात होती आणि त्यांना जेव्हा पिक्चर दाखवलं जात होतं त्या पिक्चरमध्ये त्यांना असं बघायला मिळत होतं की जेव्हा कोणी रूममध्ये एंटर करेल तर त्या डॉलबरोबर खूप चांगल्या पद्धतीने ते व्यवहार करतायत, वर्तणूक करतायत, बिहेवियर करतायत, वागणूक करतायत, त्याला कोण डोक्यावरनं हात फिरवतंय, प्रेमाने बोलतंय, त्याबरोबरचे कोण खेळतंय, छान पद्धतीने त्याच्याबरोबर व्यवहार करताना किंवा वर्तणूक करताना त्या सर्व मुलांना दाखवण्यात आलं. असं बरेच दिवस त्यांनी 2-4-5 आठवडे झाल्यानंतर एक दिवस काय केलं की त्या रूममध्ये CCTV कॅमेरे लावले होते, तिथलं जे TV जो होता तो बाजूला काढला, त्यांना कोणतंही चित्र दाखवण्यात आलं त्या दिवशी आणि त्या मुलांना रूममध्ये सोडलं. एमधल्या रूम मुलांना पण सुद्धा सोडलं आणि बीमधल्या पण मुलांना सोडलं. एमधल्या मुलांनी जेव्हा आतमध्ये गेले तर त्यांनी बघितलं की तिथं TV किंवा स्क्रीन काही नाही आहे, तिथं डायरेक्ट एक डॉल ठेवलेली आहे, ती बेबी डॉल. आणि त्या डॉलला बघितल्या ती जशी मुलं आतमध्ये गेली ए नंबरची, त्यांनी सुरुवातीपासून जवळजवळ 30 दिवस किंवा 4-5 हप्ते त्यांनी एक गोष्ट बघितली होती की जेव्हा कधी तो पिक्चर लागायचा तर त्या बेबी डॉलला मारलं जायचं. तर ह्या मुलांनी ते सगळं बघितलेलं होतं आणि जशी डॉल त्यांना समोर दिसली सगळं त्याच्या अंगावरती धावत गेले. कोण त्याला मारायला लागलं, कोण शिवाय देत होतं, कोण हात ओढतोय, कोण केस ओढतोय, कोण आणखीन काय काय ते बरोबर करतोय, तर अशा भरपूर काही वाईट गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या. सेकंड जी रूम होती त्या रूममध्ये त्या मुलांना तिथल्या मुलांना सोडलं आतमध्ये. त्या दिवशी TV नव्हता, स्क्रीन सगळी बाजूला काढलेली होती, कुठलंही चित्र त्यांना दाखवलं नाही, डायरेक्ट ती डॉल आणून ठेवली बेबी डॉल. आणि त्या मुलांनी जे काय 30 दिवस किंवा 10-5-10 आठवडे त्यांनी पाहिलेलं होतं
ती मुलं आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्या गेल्या समोर त्यांना डॉल दिसली आणि जे त्यांनी बघितलेलं होतं पाठीमागं लगेच ते त्या डॉलच्या जवळ पळत गेले सगळेजण. कोण त्याला प्रेमाने बोलतंय, कोण कुरवाळतंय, कोण हात दाबतंय, कोण पाय दाबतंय, कोण त्याला डोकं दाबतंय, कोण मालिश करतंय, कोण त्याच्या हाताला नेलपेंट करतंय, कोण त्याला स्टोरी ऐकवतंय, असे छान छान पद्धतीने चांगली वागणूक त्याला मिळाली गेली. याच्यावर त्यांनी एक निष्कर्ष काढला की ज्या मुलांना नंबर वनच्या मुलांना म्हणजे एम जी रूम होती त्या रूममधल्या मुलांना असं चित्र दाखवलं होतं की त्या डॉलबरोबर चांगला व्यवहार नाही करायचा, तर जेव्हा त्यांना प्रत्यक्ष डॉलसमोर आणून दिली तर त्यांनी जे बघितलेलं होतं त्यांनी तशीच वर्तणूक केली, त्या डॉलला त्यांनी मारलं. आणि बी नंबरची जी रूम होती त्यामध्ये त्या मुलांनी तेच वर्तणूक केलं जे त्यांनी चित्रामध्ये पाहिलं होतं, म्हणजे त्याच्याबरोबर प्रेमाने वागणं, प्रेमाने बोलणं, प्रेमाने व्यवहार करणं. म्हणजेच काय की जशा पद्धतीने मुलं बघत असतात त्याच पद्धतीने मुलं अनुकरण करत असतात, राईट. या रिसर्चच्या माध्यमातून आपल्याला गोष्ट समजून येते की कशा पद्धतीने मुलं इम्युलेट करून म्हणजे अनुकरण करून शिकत असतात. असे कैक एक्झाम्पल डे टू डे लाईफमध्ये आपल्या घरामध्ये होत असतात. साधं एक उदाहरण घेऊयात, आपण काय करतो, मुलं जेव्हा खेळत असतात राईट, म्हणजे त्यांची ती प्रॉपर्टी आहे म्हणजे त्यांची खेळणी आहे राईट, त्यांच्यासाठी ती प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी जी आहे ती खेळत असताना आपण तिथं जेव्हा त्यांना बसवतो आणि म्हणतो की दोघं भाऊ भावंड आहेत किंवा दोघं बहिणी आहेत किंवा दोघं भाऊ आहेत किंवा बहीण आणि भाऊ आहे, दोघंजण मिळून एकत्र मिळून खेळा, असं आपण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सीन होतो. आपण त्यांना येऊन सांगतो की भांडू नका, मिळून मिसळून खेळा, असा एक खूप चांगला सल्ला त्यांना देऊन आपण तिथून निघून जातो. पण 5-10-15 मिनटं झाले की मोठ्याने आवाज येतो राईट, कोणता, त्यांच्या ओरडण्याचा, त्यांच्या भांडण्याचा. आणि मग आपण त्या ठिकाणी जातो आणि एक युनिव्हर्सल ॲडवाईस देतो की बाळांनो, भांडायचं नसतं, भाऊ बहीण मिळून खेळायचं असतं, भाऊ भाऊ मिळून खेळायचं असतं, बहिणी बहिणी मिळून खेळायचं असतं, आहे ना, कुणाशी भांडायचं नाही, प्रेमाने खेळा, असा आपण त्यांना सल्ला देतो. पण तेच लहानपणापासून बघत आहेत, तेच ते लहानपणापासून बघतायत की हे जे त्यांचं खेळणं आहे म्हणजे त्यांचं मूल, त्यांचं टॉय, आईवडिलांचं बाळ, हे याच्यासाठी आई वडील दोघंजण एक दुसऱ्याबरोबर 365 दिवस 24 तास टॉम अँड जेरीसारखं भांडत असतात की तू असं करतेस, हा हे म्हणते तुम्ही तसं करतायत, आणि दोघं कंटिन्यू भांडत असतात आणि आम्हाला म्हणतात की भांडू नका राईट. हे कुठून कसं काय होणार राईट, ते जे बघणार ते तेच करणार. तसंच बऱ्याच वेळा काय होतं की आपण गावाकडे जातो आणि तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्या प्रॉपर्टीला घेऊन डिस्कशन चाललेलं असतं आणि मुलं पण म्हणतात की पप्पा तुम्ही म्हणताय आम्हाला प्रॉपर्टीबद्दल आमच्याबरोबर भांडू नका, तुम्ही मिळून मिसळून खेळा. आणि तुम्ही काय करताय की आता तर आत्याचा पण शेअर आला आहे राईट, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये तर तुम्ही गावाकडे गेलं तर बांधाला बांध कोणाचा लागला तरी पण तुम्ही भांडताय की कसं तिकडं त्यांचं बांध जाईल, भाऊ असेल, बहिणी असेल, सगळे एकमेकाबरोबर भांडतायत की आजोबांची प्रॉपर्टी आहे ही कुणाला जास्त जाईल कुणाला कमी जाईल, आणि आम्हाला म्हणताय मिळून मिसळून खेळा. तर मुलं पण तेच करणार आहे जे आपण करणार आहे, मुलं ते करत नाही जे आपण बोलतो. तर मुलं अनुकरणात तर शिकत असतात. आपण जर जास्त मोबाईल बघत असू आणि आपण मुलाला म्हणू की तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा, तर मुलांचं पूर्णपणे लक्ष त्या मोबाईलकडे असणार आहे, अभ्यासाकडे अजिबात नसणार आहे. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर आपणही थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक घेऊन बसणं गरजेचं आहे. मुलं अभ्यास करतायत का, काय करतायत काय नाही करतं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे, कारण आपण जसं वागणार आहे तशीच मुलं वागणार आहे. त्यामुळं पत्नीनी पतीची रिस्पेक्ट केली पाहिजे, पतीनी पत्नीची रिस्पेक्ट केली पाहिजे, कारण मुलं आपल्याला बघतायत की आई कशी वागते, पप्पा कसे वागतायत राईट. त्याच्यामुळे मुलं छोट्या छोट्या गोष्टीतनं शिकत असतात आणि अनुकरणातनं खूप काही शिकतात राईट. त्यामुळं आजपासून मुलांच्या समोर अनुकरण करत असताना चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक अनुकरण करणं अतिशय गरजेचं आहे राईट. तर आशा करतो तुम्ही सर्व पालक समजूतदार पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने अनुकरण त्यांच्यासमोर करून त्यांच्याबरोबर त्यांना चांगलं घडवण्यासाठी त्यांचं भविष्य बनवण्यासाठी त्यांना मदत कराल राईट. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.